शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष के महिला आघाड़ी भिवंडी तालुका संघटिका श्रीमती सौ फसीताई पाटिल व पाटिल परिवारों ने हर वर्ष की तरह इस वर्ष भी अपने निवास स्थान भिवंडी तालुका के बाप गांव में गणपति बप्पा को विराजमान करके बड़े आदर व श्रद्धा के साथ पूजा अर्चना करते हुए सभी देशवासियों को गणेश उत्सव की शुभकामनाएं दी तथा गणपति बप्पा से सुख समृद्धि की प्रार्थना की। आज या ठिकाणावर आमचे बप्पाचं 20 वर्षे झाले, आमच्या घरामध्ये आगमन होत आहे, तरी सुद्धा चांगल्या प्रकारे म्हणजे इथे आमचे नातेवाईक मित्रमंडळी सर्व आमच्या घरामध्ये येऊन आम्ही सर्व प्रथम सर्व म्हणजे हे हितेशान उत्साह जोराने अशी सर्व एकत्र येऊन आम्ही सर्व नातेवाईक घरची मंडळी सर्व एक चांगल्या प्रकारे आपला बप्पाचा आम्ही एक उत्साह एक कार्यक्रम आयोजन करतो घरामध्ये आपल्या ना आम्हाला चांगल्या प्रकारे एक उत्साह मिळतो। तसेच आता आपलं विसर्जनच्या वेळी जेव्हा आपण बप्पाचं विसर्जन करतो त्यावेळी जर डी जे बाजे आपण नाही लावताना जर आपण कुठेतरी आपण हरिपाठ भजन अशा पद्धतीने जर आपण बप्पाला जेव्हा आपण विसर्जनला घेऊन जातो तर अशा प्रकारे तो आपण जेव्हा वाजत गाजत त्यांना घेऊन जाऊ तेव्हा नाही डी जे बाजे लावताना जर हरिपाठ भजन करीत आपण त्यांना घेऊन गेलो तर खरोखर चांगल्या प्रकारे म्हणजे असा बप्पाचा एक आपला विसर्जन होऊन जाईल ना। सर्व जी मंडळी असतो ग्रामस्थ असतो एक आनंदाने आपण उत्साह करू ना। तशाच प्रकारे एक आपण आता हे गुलाल वगैरे उदलवतो ते गुलाल नाही उदलताना आपण कुठेतरी फुलं उदलवली पाहिजेत फुलं आपल्या बप्पाच्या अंगावर किंवा कुठेतरी टिकलं लावलं पाहिजेत ते कुठेतरी तो आपण गुलाल उदलवतो तो चायनाशा हानिकारक असतो तो चायनाशा आले बनवलेला असतो तो कुठेतरी आपल्या शरीरावर तो आपण उदलवतो किंवा आपल्या मुलाबाळांच्या लहान मुलांसाठी किंवा आपल्या सर्वांच्यासाठी ग्रामस्थांच्यासाठी तो गुलाल खूप हानिकारक आहे तो अशा प्रकारे नाही करताना आपण तो कुठेतरी टिंकल लावला पाहिजे टिकला लावला पाहिजे ना कुठेतरी गुलाल नाही जास्त उदलताना फुला वगैरे उदलताना अशा प्रकारे जर आपण आपल्या बप्पाचं विसर्जन जर प्रत्येक भिवंडी तालुक्यात सर्वांनी जर अशा प्रकारे जर कार्यक्रम साजरा केला तर खरोखरच चांगल्या म्हणजे सर्व ग्रामस्थांना माझी एक विनंती आहे का आपण सर्वही भिवंडी तालुक्यातल्या ग्रामस्थाही नागरिकाही आपण अशा प्रकारे जर बप्पाला विसर्जन करीत नेला तर कुठल्याही प्रकारचा आपल्याला हानिकारक कुठला धोकादायक होणार नाही अशी मी सर्वांना एक विनंती करतो ना। पुन्हा एकदा आपल्या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपल्या बप्पाला म्हणजे विसर्जन करताना सर्वांनी चांगल्या प्रकारे आपण विसर्जन केलं पाहिजे ना। सर्व आपल्या भिवंडी तालुक्यातल्या ग्रामस्थांना मी खूप खूप शुभेच्छा देतो एवढे बोलून मी माझं दोन शब्द जय महाराष्ट्र।